नमस्कार सचिन। हाँ नमस्कार बोला की अहो गावच सरपंच गेलं थोडं बास होते की राव आता नी काय झालं दंटा मुक्तीचा अध्यक्ष करून टाकलाय। अहो तुमचा स्वच्छ कारभार पाहिला। अहो कारभार जर स्वच्छ असला तर रोज एकाचं भांडण आहेच की। अहो गाव म्हटलं थोडीफार भांडणं असायची। अहो आमच्या प्रपंचाकडे लक्ष लागणार नाही। काय झालं आता आणि अहो काय सारखं कुणाच नाही कशावर नाही कशावर भांडण आहेच आमच्या घरात रोज। परवा जरा तुमच्या वाड्यातनं कुणकुण कुणकुण करावं ऐकू येते। अहो ते आमच्या घरात काय भांडण लागत नाही। हो मग कसा आहे आमचं दोन कडी तुम्हाला माहितीच आहेत कसं आहे ते। हो बरोबर माहिती आहे की पुरा लाडवलेला आहे तो। हो हो कामाकडं अजिबात दोघांचं लक्ष नाही। तुमची लाड नाही हो आणि काय काय होत आहे। हा आमच्या बिराड जरा त्याला जोरात बोलतोय। हो असं माहिती लोकांना वाटतं की आमच्या घरात भांडण लागले तसं काय नाही। असं होय आमच्या घरात भांडण काय नाही। ते असे दोन कामं लावल्यात बर काय करतोय जरा उघ्या। अश्विनी लग्नाचं काय बघणार आलायला म्हणून आपल्या झाडूला घेऊन पिये पिये लागले करा। अरे कामाकडे जरा लक्ष ठेवा की मग का जनावरांचे पाणी दाखवून आणायला सांगितलं ते लागल्या ताव्याला आणाय धावले की मग जनावर घेऊन नदीत गेलतो। बर जनावर नदीत पाय टाकत्यात तो पण असा कासरा ओढून धरला। का रे तुम्ही काय सांगितलं सा पाणी दाखवणार म्हणून। अरे मुर्खा पाणी दाखवणार म्हणजे पाणी पाजून ये असं सांगितलं होतं तर त्या पाण्याकडे बघितलं घेऊन आला तसं कवा म्हणला तसा। अरे त्यामुळेच ते जनावर आता दाव्याला अरे काय आरडा रडत किती बोल त्यासले पाणी बिणी जरा दाखव आणि कामाकडे जरा लक्ष ठेवा। लग्न काय ठेवायचं लग्न करायचं नाही तुमचं। हा हे बघा मालक अवधा पुरगी गाऊन दे नाहीतर नाही गाऊ दे माझं लगेच झालं पाहिजे। अरे गाऊन का तर नाही गाऊ दे का रुईच्या ढाळ्यासंग करायचं होतं तुझं लगेच। हा अरे पुरगी एक छानसे बघूया आणि लग्न करून टाकूया तुझं चालू वर्षी चालते की। हा कामाकडे लक्ष ठेव आणि कोण जर घरात आपल्या आलं तर पाटील थोडा वेळ विश्रांती घ्या लागेल दिवसात आणि अर्जंट असेल तर मला उठव। हा पाटील पाटील आहेत का गेले कोण आहे तू कोण वेळ बाबा पाटलाचा गडी आहे। अरे मग पाटलाच नाही म्हणावं बोडक्याची पाडवा घ्या आणि बजवलंय बोडकीची। हा हिला तर केस आहेत आणि बोडकीची भर लागल्या। अरे मुर्द्या माझ्या आडनाव बोडक्या आहे आडनाव बोडक्या वे मला वाटलं नवा नवा। अरे पाटलाच नाही अर्जंट लावून दे देतो की पाहू नको बोला की पाटील। अहो आमच्या गावात कसं काय येतं की तुम्ही यावं लागलं पाटील तसं काय आणून घेतलं पारू बघू। आपण पंढरपूर मध्ये वारीतलं एकत्र राहिलेले माणसं आणि बऱ्याच दिवसानंतर आमच्या आजच्याकडे पुढे घरी येत आहे म्हणजे काय तरी नक्की कारण असलं पाहिजे। तुम्ही ऐकून मी सांगून असं घडले पाटील। अहो असं काय घडलंय तुमच्या बाबतीत आई सांगू पाटील लाजही केलंय आणि तुमच्या गावाच्या त्या शिरप्याचं काही पळून गेले हो आणि आता नवला नवं म्हणून घरी आली आहे कोठे काय करू जागा म्हणून पारवकू एवढं प्रकरण घडलं नाही आम्हाला कसं काय सांगितलं नाही तुम्ही मलाच कळून दिलं नाही त्यात तुम्हाला कसं सांगणार। बरं आता तुम्ही कसं बी कोण इकडं आमच्या घरी आलाय शिल्प्याला परवा मी लावून देऊ तो माणसासनी। बरं इथे वेळी मुलगीला घेऊन आला का तुम्ही। हो अरे कुठं आहे जरा दाखव हे पोरी पाटील आल्या हे असं आहे बघा नमस्कार करायचं काय हाय काय नाही काय तुम्हाला शिक्षणासाठी घातल्या शाळेत महाविद्यालयीन मध्ये हा हेच करायला काय आपले घरचे संस्कार काय आपली परंपरा वारीतली आहे घरात
चांगली परंपरा आहे. आणि हे मोबाईल काय काय गॉगल कानात काय लोकांना त्याला घातले आणि काय कसला फेसबुक वर लग्न कर त्याला. काय करायचं तुमच्या ज्या रॉकिन म्हणजे शिरप्यान फसलं त्याला तेला बोलायचं मला कशाला बोलायला असा. त्यानं प्रोफाईल लावल्या तुमचं प्रोफाईल वरून लग्न ठरवायला का आई बाबा आहेत की अजून. हा हे मोबाईलचं एवढं डबड घेऊन काहीतरी आपला आगाऊपणा करायचा आणि आता गळ्यात पडलाय म्हणून आता नको म्हणतो. तिचा खर्च म्हणूनच कोणी गेले पण फसले चुका मी एवढी सुंदर आहेस तू कसलं पाहतच नसतो तुला मिळत असत. बरं आता झालाय थोडा आगाऊपणा झालाय आता काय करूया माहिती आहे चला जरा नाश्ताची आपण जेवणाचं काहीतरी बघूया. शिरप्याला लावून दिलाय मी परवा मला मॅगी पाहिजे. अरे कुणाच्या पान मॅगी गो बघितले आमच्या घरात लहान मुलं नाहीत कसे असते ते काहीच नाही आमचं खेडे गाव आहे बघा हवं काय केले ते बघूया जेवाचा जरा हा त्याला बनवून घेऊया आणि विचारूया काय ते नेमकं.